मित्रांनो, आज आपण एक कौटुंबिक कथा ऐकणार आहोत. तुम्ही आमच्या टूके क्रिएशन चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करू. मुलाने पालकांना दिली शिकवण. एका गावात एक म्हातारा मुलगा आणि सुनेसोबत राहत होता. कुटुंब सुखी आणि समृद्ध होते. कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. एकेकाळी अगदी तरुण असलेले म्हातारे वडील म्हातारपणामुळे हरले होते. चालता चालता तोळ सांभाळता येत नव्हते. चालण्यासाठी काठी लागायची. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. ते कसे तरी आयुष्य काढत होते. घरात एक गोष्ट चांगली होती की संध्याकाळी जेवताना सगळे कुटुंब एकत्र टेबलावर जेवायचे. एके दिवशी संध्याकाळी सर्व लोक जेवायला बसले. मुलगा ऑफिसमधून आला होता. त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो पटकन जेवायला बसला आणि त्याच्यासोबत सून आणि तिचा एक मुलगा पण जेवायला लागले. म्हातारा हाताने ताट उचलणार इतक्यात हातातून ताट निसटली आणि थोडं वरण टेबलावर पडलं. सुनेने आणि मुलाने त्याच्याकडे तिरस्काराने पाहिले आणि पुन्हा त्यांचे जेवण करू लागले. म्हातारा बाप थरथरत्या हाताने जेवण करायला लागताच ते अन्न कधी कपड्यावर तर कधी जमिनीवर पडायचे. सून चिडत म्हणाली, अरे राम, किती घाण खातात. मला तर त्यांचं ताट वेगळ्या कोपऱ्यात ठेवावंसं वाटतं. मुलानेही बायकोशी सहमत असल्याप्रमाणे होकार दिला. त्यांचा मुलगा निरागसपणे हे सर्व पाहत होता. दुसऱ्या दिवशी वडिलांचे ताट त्या टेबलावरून काढून एका कोपऱ्यात ठेवले. वडिलाचे रडणारे डोळे सगळं बघून काही बोलू शकत नव्हते. म्हातारा बाप नेहमीप्रमाणे जेवण करू लागला. कधी इकडे तिकडे अन्न पडायचे. लहान मूल जेवण सोडून आजोबांकडे सतत पाहत होता. आईने विचारले, काय झालं बेटा, आजोबांकडे काय बघतोस आणि जेवत का नाही करत आहेस. मुलगा अगदी निरागसपणे बोलला, आई, मी म्हाताऱ्यांशी कसं वागायचं हे शिकतोय. मी मोठा होऊन तुम्ही लोक म्हातारे झाल्यावर मी पण तुम्हाला असंच कोपऱ्यात खाऊ घालेन. मुलाच्या तोंडून हे ऐकून मुलगा आणि सून दोघेही थरथरले. कदाचित मुलाचे शब्द त्यांच्या मनात घर करून बसले असतील, कारण मुलाने निरागसपणे दोघांना मोठा धडा दिला होता. मुलाने पटकन पुढे जाऊन वडिलांना उचलले आणि त्यांना जेवायला टेबलावर बसवले. आणि सूनही धावत आली आणि वडीलही त्रास होऊ नये म्हणून पाण्याचा ग्लास घेऊन आली. या कथेतून आपल्याला हीच शिकवण मिळते की आई वडील ही या जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. समाजात तुम्ही कितीही मान सन्मान मिळवलात किंवा कितीही पैसा कमावला, पण आई वडिलापेक्षा मोठी संपत्ती या जगात दुसरी नाही. अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आमच्या टूके क्रिएशन चॅनलशी कनेक्ट रहा. धन्यवाद.